नमस्कार, ज्योतिष किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण एक सोपी रेसिपी घेऊन आलेलो आहोत, ती आहे साजूक तूप। मी इथे अनसॉल्टेड बटर घेतलेला आहे, 500 ग्रॅम घेतलेला आहे। तर चला ह्याने आपण बनवूया साजूक तूप। आपण इथे जाड तळाचा पातेला घ्यायचा आहे आणि आता आपण बटर मेल्ट करायला ठेवायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। बघा, मेल्ट व्हायला लागले। आपला बटर इथे मेल्ट झालेला आहे। आता ह्या बटरला उकळी येईपर्यंत गरम करायचं आहे आणि गरम केल्यानंतर गॅस एकदम लो फ्लेमवर ठेवायचा आहे। मध्ये मध्ये थोडं थोडं हलवत रहा। आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवा। हा अमूल बटर आपल्याला 20 मिनिटापर्यंत असाच गरम होऊन द्यायचा आहे, म्हणजे थोडी थोडी उकळी घेत राहायचं आहे। मध्ये मध्ये फक्त असं थोडं हलवत रहा। बटरवर जो फेस आलेला होता तोही आता त्याच्यामध्ये मिक्स होऊन गेलेला आहे। आपल्याला ते काढायचं नाही आहे। बघा, असंच त्याच्यामध्ये मेल्ट होऊ द्यायचं आहे। तुम्हाला गॅसची फ्लेम थोडी वाढवावी लागली तर थोडीशी वाढवा। अशा प्रकारे मेल्ट होऊन द्यायचं आहे। आपला हा बटर थोडा ट्रान्सपरंट होत चाललेला आहे, तर असाच होऊ द्यायचा आहे। अजून 5 मिनटं आपल्याला करायचं आहे। टोटल 20 मिनटं तुम्ही करत राहा। आता आपण हा फेस आपण काढून टाकायचा आहे। हे बघा, आपलं बटर कसं असं ट्रान्सपरंट झालेलं आहे। आता आपण ह्याला थंड होऊ द्यायचं आहे। हे बटर थंड झाल्यावर आपण एका काचेच्या बरणीत ह्याला ओतणार आहोत। हा बटर आता थोडं थंड झालेला आहे, तर मी ह्याला जारमध्ये भरते। आता हे बटर जेव्हा थंड होईल तेव्हा तुम्ही एका बरणीमध्ये भरून ठेवा। छानसं तूप तयार झालेलं आहे। हे बघा, तुम्ही बघू शकता। तुम्हीही असं तूप घरी नक्की बनवा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका।